नमस्कार अश्विनी संपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न आहे. तर आज आपण असेच मस्त असे खमंग आणि खुसखुशीत थालीपीठची रेसिपी पाहणार आहोत. हे थालीपीठ बनवायलाही सोपे आहे, खायलाही पौष्टिक आहे. हे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणाचा बेत म्हणूनसुद्धा करू शकता. चला तर मग कसे बनवायचे हे थालीपीठ याची रेसिपी पाहूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. सर्वात अगोदर आता थालीपीठाचं जे पीठ आहे ते तयार करून घेऊया. तर मेजरिंग कपाने एक कपभर एवढं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता या ठिकाणी तुमच्याकडे जे कुठलं भाकरीचं पीठ असेल ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर या ठिकाणी मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, त्यासोबतच अर्धा कप आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि सोबतच 1/4 कप आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे जे जे पीठं असतील त्या पीठापासून तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता, किंवा एखादं पीठ नसेल तर ते स्किप केलं तरीही चालेल, किंवा अजून एखादं पीठ एक्स्ट्रा असेल ते तुम्ही ह्यामध्ये घातलं तरीही चालेल. लगेच आता सुखे मसाले टाकून घेऊया. चवीप्रमाणे मीठ टाकूया, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया, 1/2 चमचा आपल्याला हळद टाकायची आहे, सोबतच 1/2 चमचा धने जिरे पावडर टाकून घेऊया, त्यानंतर 1/2 चमचा गरम मसाला टाकून घेऊया, अगदी 1/2 चमचा आपल्याला इथे हिंगसुद्धा घालायचा आहे, त्यानंतर 2 ते 3 चमचे इथे मी पांढरे तीळ टाकलेले आहे आणि या ठिकाणी मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या कळ्या आणि 1 इंच आलं हे मिक्सरला जाडसर वाटून घेतलेलं आहे, ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे, सोबतच 1 चमचाभर दही घेतलेलं आहे, त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा आणि 1/2 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे ती सुद्धा आता ह्यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर याला अजूनच थोडीशी छान अशी टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी अगदी 1/2 वाटी जो खोबऱ्याचा किस असतो तो घातलेला आहे, म्हणजे ओलं खोबरं त्याचा पाठीकडचा जो काळपट भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि किसणीने किंवा नारळ हे तुम्ही खोवूनसुद्धा घेऊ शकता. तर 1/2 वाटी आपल्याला ओलं नारळ ह्यामध्ये घालायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, ओल्या नारळाचा जो चव आहे तो यामध्ये मी घातलेला आहे, सुखं नारळ आपल्याला यामध्ये घालायचं नाही. आता सर्व जिन्नस हाताने छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकत आपल्याला मध्यम घट्ट ह्या मिश्रणाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. कधीकधी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला जेवण बनवायचा जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचे थालीपीठं तुम्ही नक्कीच बनवू शकता. अगदी वेळेचीसुद्धा बचत होते आणि पटकनसुद्धा होतात. तर पिठाचा मस्त असा गोळा माझा मळून तयार झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अजिबात जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही, तर मध्यम असा हा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे. लगेचच आता याचे थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला रेस्ट वगैरे करत ठेवायची गरज नाही, त्यासाठी इथे मी पोळपाट अगोदरच ठेवून घेतला, त्यावरती एक ओला करून सुती कापड घेतलेला आहे. पुन्हा एकदा थोडंसं पाण्याचा हात आपल्याला यावरतून मारायचा आहे आणि पिठाचा गोळा घ्यायचा आहे. आपल्याला लहान मोठे जसे हे थालीपीठ बनवायचे आहे तेवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि हाताला थोडं थोडं पाणी लावत मस्त असा पातळ हा गोळा आपल्याला हाताने पसरवून घ्यायचा आहे. जितका पातळ होईल तितका आपलं जे थालीपीठ आहे हे मस्त असं खुसखुशीत तयार होणार आहे. तर होईल तितकं पातळ आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर छान व्यवस्थित थापलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने होल तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठ भाजताना आपल्याला यामध्ये थोडंसं तेल टाकता येईल, यासाठी अशा पद्धतीने होल करून घ्यायचे आहे. त्यानंतर वरतून थोडेसे पांढरे तीळ आपल्याला टाकून घ्यायचे आहे, त्यामुळे सुद्धा मस्त असं हे थालीपीठ खाताना लागतं. तर आता यावरतून मी पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे. लगेचच आता हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी गॅसवर मी तवा छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे. आता हे आपण भाजून घेऊया. साधारणतः 1/2 चमचाभर आपण तेल ह्या तव्यावरती घालून घेऊया आणि हे थालीपीठ आपल्याला खमंग दोन्ही बाजूंनी मस्त असं भाजून घ्यायचं आहे. हे थालीपीठ भाजत असताना गॅस आपल्याला मंद ते मध्यम ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवरती भाजू नका, नाहीतर याचा रंग लगेचच वरतून लालसर होईल आणि आतून ते कच्चे राहतील. त्यासाठी मस्त असे मंद ते मध्यम गॅसवरती खमंग आणि खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहे. जे होल आपण तयार करून घेतलेले होते त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकायचं आहे, साईडनेसुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. जर इथे तुम्हाला बटर वापरायचं असेल किंवा तूप वापरायचं असेल तेलाऐवजी तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता.
तर मस्त असा रंग आलेला आहे सोनेरी, तुम्हाला इथे दिसतच असेल. मस्त असं खरपूस आपलं खालच्या बाजूने सुद्धा आपण भाजून घेऊया. दोन्हीही साईड छान अशा खमंग भाजल्या गेलेल्या आहे. आता सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले सुद्धा थालीपीठ आपण बनवून घेऊया. आता हे तयार झालेलं थालीपीठ काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीचे सुद्धा बनवून घेऊया. तर इथे माझे सर्व थालीपीठं बनवून झालेले आहे. साधारणतः 3 ते 4 जणांसाठीचे हे थालीपीठ एवढ्या पिठामध्ये आपले तयार होतात. तर यातले काही थालीपीठं मी बनवून घेतलेले आहे. तुम्हाला दिसतच असेल मस्त असं खमंग आणि खुसखुशीत खरपूस असे आपले हे थालीपीठं बनवून तयार झालेले आहे. अगदी बघूनच लगेच खाण्याची इच्छा होत आहे. गरम गरम थालीपीठ त्यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खाल्ले तरीही चालेल. किंवा हे तुम्ही असेचही खाऊ शकता. सकाळच्या घाईच्या वेळेतसुद्धा बनवू शकता. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही देऊ शकता. फक्त मुलांच्या टिफिनला जर तुम्ही देणार असेल तर त्यामध्ये जी हिरवी मिरची पण घातलेली आहे ती तुम्ही इथे स्किप करू शकता. तर मस्त असे आपले थालीपीठं या ठिकाणी तयार झालेले आहे. जर ही रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर या रेसिपीची लिंक जरूर शेअर करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. त्या बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. झटपट तयार होणाऱ्या नाश्त्याच्या बऱ्याचशा रेसिपीजसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे. तर चॅनललासुद्धा नक्की एकदा भेट द्या आणि त्या रेसिपीसुद्धा नक्की पहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.